सूर्य का शाक नमस्कार मित्रांनो, मी शैली मिस्त्री असमालवणी या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. तर मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे पूजेचो, आणि पूजा झाल्यावर 3 दिवसांनीच हे वाडवळ केला जातं असं पहिल्यापासूनच त्यांचं मत आहे, आणि ती 3च कोंबडी दिली जातं. त्यामुळे एवढा काय नसता की जेवण घेऊन असं काय नसता, फक्त एक प्रसाद म्हणून तो प्रत्येकाच्या घरात म्हणजे सुतारांच्या आणि रासमांच्या घरात एक प्रसाद म्हणून फक्त दिलं जातं. प्रत्येकाचं एक वाढगुप किंवा ठोप येतात एवढंच असतं. तर चला तर बघूया वाडवळ म्हणजे काय. आणि संध्याकाळचंच केलं जातं वाडवळ, कारण दुपार सकाळी नाही, हे संध्याकाळ बघूनच वाडवळ केलं जातं. आणि आता संध्याकाळ होत इली आहे, काळोख होत इली आहे, अजून कोण जमले नाहीत. हाय आणि चिरे लावून चूल केलेली, आणि आज आजी बाबा आता लाकडा लावतात आग पेटूसाठी. ओतून दे, काय करून दे. किती रुपये लिटर आहे आता? 90 रुपये. ह्याच वर्षी सवय त्यांका चुलीवर कधी लाकडा पेटवल्या नाही. बरोबर आता पेटतो. खडे हो वाटला. लय आंघोळ घालू नको त्यांका मर. पुढे जा काय. तर मित्रांनो, आता सगळे जमलेत आणि आता राखण देतात. तर आज खूप टाइम लागलो या वर्षी, 8 तरी वाजलेत आताशे. याची फक्त कोंबड ठेव पुतू. हा कोंबड नाही, कोंब्याची नाही होती. आता सुरुवात झाली आहे पिसा काढू, गाराने झाला घालून. थांब जरा, तो त्यांची पिसा काढून होतली. ओके जर आता त्याच्यानंतर आपला कॅमेरामॅन राहील नरेश मिस्त्री. जरा आता दाखवू सर. माझा दाखवू झाला कसा धर तुका कसा गो मोबाईल कशाला पाहिजे. मामा आहे बाबूला काम धंदो काय ना. गरम पाण्यामध्ये भिजून घेत नंतर असं ते काढतात दिसत. आता हे बघा फ्रेश कोंबडी
हिंदी मराठी बोला हो कैंसल करून टाकते पाणी एवढा कडकडत होता ना की कोंबड्याची पिसा काढू एकदम इझी इली एकदम काढूची होतो ती अजून धूक होवी ती तशी येणार नाही भाजून झाल्यानंतर ही थोडी अशी धगून घ्यायची असतात कारण थोडी थोडी पिसा रवतात वर आणि धगवल्यावर तेल पण मस्त सुटतं टेस्ट येतं एकदम गावठी तेल कोंबड्याचा व्यवस्थित धगवस पिसा पण काढून टाक नातावर दे मी हातात पकडतोय आणि पिसा थे काढून टाक पटकन तेल बारीक म्हणून धगू सांग पटपट ढगव धरा धरा वर धरा आपणच जातला आता भारी तेल बघ कसला सुट्टला आता जबरदस्त होताला तर परत ती पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची म्हणजे पिसा खाय खाय रवली ती जाते राहणार नाही पिसा वगैरे वासच भारी येत हो भाजल्यावर घातकला येते ना ठेवला नाही पाहिजे लगेच सर्विस भारी आहे आणि सर्विस फास्ट आहे पांड्याची एकदम वडा बकरे कापतात कोंबडा काय ठेवतात का मी आमचा संतो एक पीस ठेवणार नाही एकदम व्यवस्थित चकाचक एकदम चकाचक बघा काय फिनिश केलं ना जोग नाही घातलेला त्या कोंबड्या उपवास होतो कोंबड्याचा उपवास होतो सगळा येतला तुला मग बाबू काय द्या खडे चांगला कापू त्याका बकरे कापूची सवय झाली अरे कोणा एका ना बकरे कापायचा पहिला काय फक्त कापायचा असाच कापायचा नंतर हे पाय कापायचे पाय उडून दे सुरी कशा नाही नाही चॉपर नाही कसा जमत कोयत्यापेक्षा आपण कोयतो ना आणायचो तुमचो असो का एकदम बारीक कर मामा बारीक करा एकदम आपलं मोठं लावलंय हा वाजते काय आणि तर आता मी काळीच भाजतलंय आणि काळजासाठी मीठ घेतलंय काय म्हणत ठेवा ठेवायचं मीठ लावून का व्यवस्थित सगळ्यात लावून को टाकायच्यात ह्याच्यात टाका ठेवा बस झाली आधी दोन विचार काढूया बाबू केपेन टाका अजून मोठी टाका फक्त लक्षात ठेवा किती टाकत असते
आणि आमचे कुक नरेश मिस्त्री, हाताला एक वेगळी चव असणारे टेस्ट आणि पार्टीक जास्त करून तोच मटण बनवतो आमच्यात. आता हल्ली झाले ना यार. हा मग सुरूच आहे बाबा. पाणी तापलं नाही व्यवस्थित. बघ आत घालून होय पाठवलंय. खपर लावू इकडे. करून टाकतो कांदो. आचारी आहे ना नाही मागवलेलो. आचारी बाहेरचो. मा बा पाटला राग. हा म्हणते था म्हणते. कढीपत्ते गेलाय. कढीपत्तो कढीपत्तो धर ओके. आमका कढीपत्तो आणू पाठवलं तू काढव होतं. मसलो टाकलं पण काय यार. गरम आहे का बघ रे. माझ्याकडे कढीपत्तो आणू पाठवल्याने आपण पुण्य देऊन पण झालो. कढीपत्तो टाकलं नाही. नाही टाकू का. आणलंय टाकले पण रे कढीपत्तो. परतो परत दर्शन टाकेल आता कसा भारी वाटता. हा मानते आधी काहीच भाजले का बघा. देवा समजा नको देवा पण देव काय म्हणाल मग भाजलेलं. आमका पण समजाव ना भाजलं ना. बाबू सांग रे सगळं ना. सगळं पाणी टाकतील. सूप ओंकार करता
ओमकार तो नहीं असच करत खाया आमचे जवान करणार एक तमानपत्र येऊ झाली कडी पत्तो नेऊन दिलो आता तमानपत्र येऊ या खिडक्यात ना दे मी ना बनवतोय दे थोडी एवढी काय करूची एवढी काय करूची हे पांड्या तई बघ तमानपत्री त्या हवी आहेत मग काहीच नाही भेटला गांजच भेटलो काहीच नाही भेटला गांजच भेटलो आजी सर ना धूर नुसतो आग करू कुठे जरा आवाज वाज बरो येता मात्र आडळ सांगितलं हानू तर हानलं नाही खाव कस लगेच इल खाव मात्र लगेच म्हणजे कसं अफाय बरं हा तर मंडळी सगळ्यांनी आपापली भांडी आणा सगळ्यांनी आपापली भांडी आणा हा 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 मस्त उकाडला आता एवढी पद्धत पांडा दादा चेक कर तुला टेस्ट करून बघा बरं आला बारी पुरे पुरे म्हणतात मीठ नको टाक एकूण एकूण टोक किती आपण पहिले होते हा वरचे नाही दहा एक तरी कमी झाले असते मगाशी मदत करू कोण नव्हतं आणि आता किती जणांनी भांडी आणले नाहीत बघ ह्यो मगात तर नाही होतो आणि आता भांडी घेऊन लगेच दिली होत ही काय भांडी लावा बसून नको बसून नको बसून नको भांडी लावा भांडी लावा आपले दादा वेगळं डोबं आणलं ना नवीन आपण
तर काय बिर्याणी करूचा प्लॅन आहे काय तुमचं सगळ्यांचं उद्या? आईस्क्रीम डबे लागले ना सगळ्यांचे? त्याच्यात काढा भांडा जवळ घ्या पुढे काढणार ना तर असं वाढत जाणार. आराम की काढ काही लोक गो जागेर बसा जाओ तो कॉलनी ए जागेर बसा रे जाओ तिकडे बसा जाओ भाकरी आणलास नाही आणि भाकरी बिकरी आणलास तर भाकरी बिकरी घेऊन या म्हणू आणि ते पण तांदळाची काय म्हणतात भांडा आहे ना प्रत्येकाने आपापला भांडा ओळखून आपलं घेऊन जायचं गो आपापलाच ओळखून घेऊन जावा भांडा मधीच आपापलाच न्यावा आपापलाच घेऊन जावा हाय रवातो आणि यायचो हे माझे तू नक्की तुमच्यात ना. मित्रांनो प्रत्येकाने आपापलं वाटून नेलं आणि प्रसादाचं आणि आज सगळ्यांकडे चिकन असतं आणि चिकनात तो थोडं प्रसाद मिक्स करतले आणि आज आमच्याकडे पण चिकन हा. चला तर मग मी जाऊ जाते आणि व्हिडिओ कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा. वाटवाळाचो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.